शरद पवार यांच्या नावापुढे कायम खंजीर खुपसणं ही उपमा लावली जाते. अनेक वेळा पवारांनी गद्दारी केली त्यामुळे वसंतदादांचे सरकार पडले असे म्हटले जाते. पवारांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा बंड केले आणि बिगर काँग्रेसी सरकार अस्तित्वात आले. नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी केलेले बंड आणि शिंदे यांनी केलेली गद्दारी कशी असा आज प्रश्न उपस्थित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण पवारांनी खरंच गद्दारी करून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला होता का, नक्की सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत. यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोल बिंदास. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे 105 आमदार निवडून आले, शिवसेनेचे 56 आमदार होते. या दोघांची पारंपरिक युती असताना भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्र आणत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. आणि महाराष्ट्रात मी पुन्हा येईन असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय हादरा बसल्याचे मानले गेले. यानंतर 2.5 वर्ष भाजपनं ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात सुरू केलं होतं, मात्र याकडं महाविकास आघाडीच्या कुणीही गांभीर्यानं पाहिलं नाही. आणि शिवसेनेतील तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फुटले. या 40 आमदारांसोबत एकनाथ शिंदेनी भाजपशी युती केली आणि राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झालं. सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना संबोधताना शिवसेना आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांची संभावना गद्दार म्हणून केली. त्यानंतर 40 खोके एकदम ओके अशी एक स्लोगनही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आजही चर्चेत आहे. हा झाला फ्लॅशबॅक. आता हे सांगायचं कारण असं की नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे आणि इतर 40 आमदारांनी गद्दारी केली असं होत असेल तर शरद पवार यांनी 1977 साली काय केले होते असा संदर्भ देताना पवारांनी केली ती मुत्सद्दीगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली गद्दारी असं ठरतं का असा प्रश्न विचारला. आता प्रश्न असा पडतो की 1978 साली असे काय घडले की ज्याचा पवार आणि शिंदे यांच्या राजकीय घडामोडींचा एकमेकांशी संदर्भ आहे. यासाठी आपल्याला काही वर्ष मागं जावं लागेल. आता पार्श्वभूमी काय होती हे आपण जाणून घेऊया. 1975 इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीने काँग्रेसचे 2 तुकडे झाले. यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी आर काँग्रेसची स्थापना केली तर इंदिरा काँग्रेसला मानणारा वर्ग आय काँग्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला. वसंतदादा पाटील, शरद पवार हे नेते आर काँग्रेसबरोबर गेले. काँग्रेसचे 2 गट झाले असतानाच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसचे 2 गट स्वतंत्रपणे लढले पण निकालात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. रेड्डी काँग्रेसला 69, इंदिरा काँग्रेसला 62 तर जनता पक्षाने 99 जागा जिंकल्या. शेकापनं 13, माकपनं 9 तर अपक्ष 36 ठिकाणी विजयी झाले. कुणालाही स्पष्ट बहुमत नव्हतं, त्यामुळे गटातटात विभागलेली दोन्ही काँग्रेस निकालानंतर एकत्र येत सरकार स्थापन केलं. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. या मंत्रिमंडळात शरद पवार उद्योगमंत्री होते. सरकार सुरू होताच दोन्ही काँग्रेसमधील कुरबुरी सुरू झाल्या. दोन्ही पक्षांनी आपापला पक्षविस्तार सुरू ठेवला होता. एकमेकावर कुरबुरी सुरू झाल्या. त्यातच इंदिरा काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी आपल्या खात्याची बैठक घेऊन वसंतदादांच्या मंत्र्यांची व वसंतदादांची कशी अडवणूक करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेण्याचा एक रिवाज असतो. त्या पत्रकार परिषदेच्या अगोदर उपमुख्यमंत्री असलेले नाशिकराव तिरपुडे आणि त्यांचे काही सहकारी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे आपला सवतासुभा मांडत असत. पत्रकारांनी सरकार कसं चाललंय असं विचारल्यावर सरकार काठी टेकत चाललंय अशी मिश्किल शेरेबाजी नाशिकराव तिरपुडे करत असत. वसंतदादा त्यावेळी काठी टेकत चालायचे, त्यामुळे वसंतदादांच्या बद्दल ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असत. आम्हाला या सरकारमध्ये राहण्याची अजिबात इच्छा नाही, रेड्डी काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिराजींचे पाय धरून हे सरकार चालवावे ही विनंती केली आहे म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत अशी माहिती नाशिकराव तिरपुडे पत्रकारांना आवर्जून देत असत. अशा प्रकारचं सरकार चालवण्याची वसंतदादांची सुद्धा इच्छा नव्हती. ते त्याबद्दल अनेक वेळा आपल्या सहकारी आमदारांना आणि वरिष्ठांनाही बोलत असत. अगदी गावरान भाषेत
हे सरकार गेलं गाढवाच्या असं ते अनेक वेळा बोलायचे. हा त्यांचा शब्द खूप फेमस आहे, खूप यावर चर्चा असायच्या. त्यावर निवडणुकांना सामोरं जावं लागेल असं सहकारीने म्हटल्यावर त्यासाठी मी चंद्रशेखर यांच्याबरोबर बोलतो असे वसंतदादा स्वतः म्हणायचे. वसंतदादा आणि चंद्रशेखर यांचे खूप चांगले संबंध होते. चंद्रशेखर त्यावेळी जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. दिल्लीत बसलेल्या यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा हे सरकार चालावं किंवा राहावं असं वाटत नव्हतं. महाराष्ट्र टाईम्सचे त्यावेळचे संपादक गोविंदराव तळवळकर यांनीही हे सरकार जावे ही श्रींची इच्छा असा एक अग्रलेख लिहिला. महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यमातून चव्हाण साहेबांची मतं त्यावेळेस मांडली जात असायची. त्यामुळे चव्हाण साहेब वसंतदादा यांच्या सहमतीनंच जनता पक्षाबरोबर जायचं ठरलं होतं. याबाबत आपल्या आत्मचरित्रात सुद्धा शरद पवार यांनी जनता पक्षाबरोबर नवीन सरकार स्थापन करायचे ठरवल्यावर सुरुवातीला बरोबर असलेल्या वसंतदादांनी प्रत्यक्ष पद पानाला लावण्याची वेळ येताच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला असं लिहिलेलं आहे. तोपर्यंत अनेक गोष्टी घडून गेल्या होत्या. रेड्डी काँग्रेसमधील 38 आमदारांनी शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आबासाहेब कुलकर्णी, किसनवीर, जनता पक्षातील राज्याचे नेते एस एम जोशी व उत्तमराव पाटील यांनी सरकार बनवताना महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके, दत्ता मेघे यासारख्या मंत्र्यांनी अगोदरच्या दोन्ही काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील राजीनामे दिले होते. त्यामुळे पर्यायी सरकार म्हणून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दलाचे म्हणजेच पुलोचे सरकार स्थापन झाले. 1978 पुलोच्या सरकारमध्ये जनता पक्षाचे उत्तमराव पाटील हे सुद्धा मंत्री होते. यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाफ आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी झाले होते. या बिगर काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद. पुलोच्या या प्रयोगामुळे शरद पवार हे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते स्वतंत्र भारतातले सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. पुलोद सरकार अवघे 2.5 वर्षच चालले. केंद्रात पुन्हा इंदिरा गांधी यांचं सरकार आलं आणि त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि 17 फेब्रुवारी 1980 इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोद सरकार बरखास्त केलं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. 1980 महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर पवारांनीही 1987 राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 निवडणुकीनंतर भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून व खातेवाटपावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेली 25 वर्षाची युती तोडली. शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर 23 नोव्हेंबर 2019 भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध न करू शकल्याने अवघ्या 3 दिवसातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सर्व राजकीय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची निर्मिती केली व तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगळी असल्याने सरकार स्थापनेसाठी एक सामायिक कार्यक्रम ठरवण्यात आला आणि उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्ष टिकले आणि त्यानंतर शिवसेनेचाच आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ही हिंदुत्वापासून दूर गेली असं कारण देऊन शिवसेनेतील 55 आमदारांपैकी सुमारे 40 आमदारांसोबत बंड केलं आणि महाविकास आघाडी सरकार पडलं. पुढे एकनाथ शिंदेनी 40 आमदारांसोबत भाजपबरोबर युती केली आणि राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं. 1978 आणि 2019 ही वर्षे वेगवेगळी आहेत, मात्र सत्ता स्थापनेसाठी केलेला हा प्रयोग काहीसा तसाच होता. त्यामुळेच की काय, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची संभावना गद्दार म्हणून केली जाते त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुलोद प्रयोगाची आठवण प्रकर्षाने करून देतात. याबद्दल तुम्हाला काय वाटते? खरंच पुलोदचा प्रयोग म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे होते का? शरद पवारांच्यावर होणार वारंवार हा आरोप खरा आहे का? हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.